मुंबईतील मिठी दहिसर पोईसर आणि ओशिवारा नद्या मल जल आणि सांडपाण्यामुळे प्रदूषित झालेल्या आहेत। या नद्या प्रदूषित झालेल्या आहेत। या नद्या प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रकल्प हाती घेतला जाणार आहे। पहिल्या टप्प्यात नद्यांमध्ये सोडण्यात येणारे मल जल सांडपाणी अन्यत्र वळवण्यात येणार आहे। ही कामे पूर्ण झाल्यानंतर नद्या 80% प्रदूषण मुक्त होऊ शकतील। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। मुंबईतील मिठी नदी ओशिवरा पोईसर आणि दहिसर या नद्या प्रदूषण मुक्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलेला आहे। पहिल्या टप्प्यात सांडपाणी आणि मलजल अन्यत्र वळवण्याचे काम महापालिकेने घेतलेले आहे। जर ह्या सांडपाणी आणि मलजल हे अन्यत्र वळवल्यानंतर जवळपास या नद्यांचं 80% प्रदूषण हे कमी होणार आहे आणि यामुळे या नद्या प्रदूषण मुक्त होतील असा दावा महापालिकेकडून करण्यात आलेला आहे। पहिल्या टप्प्यात मिठी नदीकाठी 1.64 किलोमीटर लांबीची मलनिसारण वाहिनी टाकण्याचं काम जे आहे त्याला सुरुवात करण्यात आली आहे। तर टप्प्याटप्प्यानं मिठी नदी किनाऱ्यालगत 10.16 किलोमीटर लांबीची मलनिसारण वाहिनीसुद्धा टाकण्यात येणार आहे। त्याचबरोबर दहिसर नदीच्या किनाऱ्यालगत 4.42 किलोमीटर आणि पोईसर नदीलगत 8.67 किलोमीटर तर ओशिवरा नदीकाठी 4.42 किलोमीटर लांबीची मलनिसारण वाहिन्या ज्या आहेत ते टाकण्यात येणार आहे। आणि जवळपास या कामाचा खर्च जो आहे तो 250 कोटी रुपये अपेक्षित आहे असं कळतंय। मलनिसारण वाहिन्या टाकल्यामुळे जवळपास या नद्यांचं 80% प्रदूषण कमी होणार आहे असा दावा जो आहे तो महापालिकेकडनं करण्यात आला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज दयाळकरसह विशाल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।